नमस्कार मंडळी, मी पूजा। वेलकम बॅक टू माय चॅनल। कसं आहे की आपलं किचन हे मोठं असो किंवा छोटं, किंवा वेल फर्निश्ड एकदम पॉश हायफाय असो किंवा एक छोटंसं आपला किचन ओटा असो, किचन कसंही असो, पण ते आपण कसं ठेवतो यावर त्याची स्वच्छता आणि सुंदरता ही डिपेंड असते। त्यासाठी आपण किचन कसं साफ ठेवतो किंवा आपण किचनमध्ये मॅनेजमेंट कशी करतो यावर आपलं किचन किती स्वच्छ आणि टापटीप आहे हे ठरत असतं। त्यासाठी तुम्हाला कोणतंही वेल फर्निश्ड किंवा हायफाय लेवलचं किचन असावं असं अजिबात नाही आहे। तुमचं छोट्याशा घरात छोटंसं किचन असेल तरीसुद्धा ते तुम्ही व्यवस्थित एकदम टापटीप आणि छान असं झकास ठेवू शकता। यासाठीच मी आज तुम्हाला काही खास टिप्स देणार आहे ज्या तुम्हाला किचनमध्ये खूप उपयोगी पडतील आणि तुमचा बराचसा वेळ हा वाचू शकतो जर या गोष्टी तुम्ही रेग्युलर फॉलो केल्या तर। जास्त वेळ न घेता चला बघूयात आजच्या या कोणत्या टिप्स आहेत ज्या तुम्हाला किचनमध्ये उपयुक्त ठरतील। चला तर मग कोणताही वेळ न घेता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूयात। सो लेट्स गेट स्टार्ट। गोळ झाल्यावर सगळ्यात आधी गॅसला म्हणजे अग्निदेवी देवतेला नमस्कार करायचा। दुसरी टीप म्हणजे आपण चहा बनवताना आधी चहा पावडर आणि साखर टाकल्यानंतर त्याला उकळी आल्यावर त्यामध्ये आलं ठेचून टाकायचं आणि चहा पूर्ण उकळत आल्यानंतर नंतरच वेलची पावडर टाकायची, म्हणजे त्याचा जो सुगंध आहे आणि त्याची जी टेस्ट आहे ती व्यवस्थित फ्लेवर त्याचा राहतो। आणि त्यानंतर थोडीशी साय आपण दुधासोबत चहामध्ये टाकायची। सायमुळे काय होतं तर चहाला घट्टपणा येतो आणि चहाही सुंदर आणि छान होतो। आपली तिसरी टीप आहे ती म्हणजे तुम्ही स्वयंपाक करण्यापूर्वी किंवा पोळ्या करताना एक छोटीशी पोळी आधी लाटायची आणि अग्निदेवतेला अर्पण करून नमस्कार करायचा। आपली नंबर चौथी टीप आहे ती म्हणजे आपण कोणतीही भाजी किंवा काहीही करताना गॅसवर डायरेक्टली चमचा किंवा पळी ठेवू नये, तर त्याऐवजी एखादी प्लेट ठेवावी आणि त्यामध्ये चमचा ठेवायचा, म्हणजे गॅससुद्धा खराब होत नाही। नंबर पाचवी टीप आहे ती म्हणजे आपला जिरेमोहरीचा जो डबा असतो, मसाल्याचा डबा, तर प्रत्येक वेळी जेव्हा आपण जिरेमोहरी किंवा मसाल्यांचा वापर करून जेव्हा डबा ठेवतो त्याचवेळी पटकन एक हात फिरवायचा, म्हणजे मसाल्याचा डबा क्लीन राहतो, छान राहतो। आपली नंबर सहावी जी टीप आहे ती म्हणजे आपण जेव्हा भाज्या चिरतो, कांदा बटाटा किंवा लसूण सोलतो, तर या सगळ्याची जी फोलकटं असतात त्यावेळी आपण एक पेपर घ्यायचा किंवा एखादं भांडं घ्यायचं आणि हा जो सगळा कचरा किंवा फोलकटं असतात ती एका वेळी त्या पेपरमध्ये काढायची किंवा मग त्या भांड्यामध्ये साईडला काढायची, म्हणजे घरामध्ये किचनमध्ये कचरा होत नाही आणि सगळं एकत्रितपणे आपल्याला एकदाच डस्टबिनमध्ये टाकता येतं। अशा प्रकारे आपण पेपरमध्ये पूर्ण गोळा करून त्यानंतर पूर्ण कचरा आपण डस्टबिनमध्ये टाकू शकतो आणि लगेचच एखादा हात किचनवर ओट्यावर फिरवायचा। आपली नंबर सातवी टीप आहे ती म्हणजे कांदा किंवा भाज्या चिरून झाल्यानंतर भाजी चिरायचा जो पाट असतो तो लगेचच फडक्याने पुसून ठेवावा, म्हणजे तो क्लीन राहतो। त्याचप्रमाणे किटलीसुद्धा तेलाची लगेच ती क्लीन राहते, छान राहते। नंबर आठवी जी टीप आहे ती म्हणजे आपण जेव्हा भजी करतो, कोणतीही असो, घोसावळ्याची किंवा बटाटा कांदा कोणतीही भजी, त्यावेळी त्याच्यामध्ये हात घालून ती भजी न सोडता एक चमचा घेऊन त्याने तेलात भजी सोडावी, जेणेकरून हातसुद्धा बरबटत नाहीत आणि चमचासुद्धा जो आपण झारा घेतो भजी तळण्यासाठी, तर त्या झाऱ्याचा जो दांडा असतो तर तोसुद्धा बरबटत नाही, तर तोसुद्धा छान क्लीन राहतो आणि आपले हातसुद्धा क्लीन राहतात। अशा प्रकारे जो चमचा आहे झाऱ्या तोसुद्धा छान क्लीन राहतो। नंबर नववी जी टीप आहे ती म्हणजे आता भजी तळून झाल्यानंतर आपण जेव्हा भजी काढायला घेतो तेव्हा
ती एका पेपरमध्ये एका भांड्यामध्ये पेपर घ्या किंवा टिश्यू पेपर घ्या, त्यामध्ये तुम्ही ती भजी काढू शकता, जेणेकरून जास्तीचं जे तेल आहे ते भजीमध्ये राहणार. पेपरमुळे भजीतलं जे एक्स्ट्राचं तेल आहे ते शोषून घ्यायला किंवा भजीमधलं तेल कमी करायला पेपरमुळे, टिश्यू पेपरमुळे आपल्याला मदत होते आणि भजीसुद्धा मऊ पडत नाहीत. आपली नंबर 10 जी टीप आहे ती म्हणजे, आपण जेव्हा दूध तापवायला घेतो तेव्हा पातेल्यामध्ये दूध ओतण्याआधी त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं, जेणेकरून दूध तापवताना दूध खाली लागत नाही, पातेल्यात जळत नाही. नंबर 11 जी टीप आहे ती म्हणजे, आपण जेव्हा पोळ्या करायला घेतो तेव्हा जी आपल्याला पिठी लागते ती पिठी ऑलरेडी एका डब्यामध्ये, श्रीखंडाच्या किंवा कोणत्याही डब्यात ठेवू शकता, जेणेकरून आपल्याला ती लगेच यूज होते. नंबर 12 जी टीप आहे ती म्हणजे, आता पूर्ण स्वयंपाक आपला झालेला आहे, पूर्ण किचनवरचं जे काम आहे ओट्यावरचं गॅसवरचं ते झालेलं आहे, अशा वेळी किचनवरचा सगळा पसारा हा जागच्या जागी ठेवून द्यायचा. स्वयंपाकाच्या जी भांडी असतात ती जागच्या जागी ठेवून गॅस मोकळा करायचा आणि एका बाटलीमध्ये आपण एक निर्माचं पाणी भरू शकतो आणि ते निर्माचं पाणी तुम्ही फवारल्यानंतर तुम्हाला गॅस आणि ओटा लगेचच्या लगेच व्यवस्थित क्लीन करता येतो. आणि लगेच गॅस जर तुम्ही क्लीन केला हातासरशी तर तुमचा गॅस आणि तुमचा किचन ओटासुद्धा छान आणि फ्रेश राहतो. आणि निर्माच्या पाण्यामुळे वॉश केल्यामुळे झुरळं किंवा घाण व्हायलासुद्धा चान्स मिळत नाही आणि तुमचं किचन ओटासुद्धा छान साफसूप राहतो. जेवणानंतर शेवटी येतं ते म्हणजे बडीशेप, आणि बडीशेपसुद्धा घरात असायलाच हवी. एक पावशरभर किंवा 1/2 किलो बडीशेप तुम्ही आणून ती भाजून ठेवली तर ती बरेच दिवस राहते. फक्त त्यामध्ये हात घालून प्रत्येकाला न देता त्यामध्ये एक स्पून ठेवायची सवय करा, कारण तुमच्याकडे जर पाहुणे आले आणि तुम्ही जर हात घालून जर बडीशेप देत असाल तर ते चांगलं वाटत नाही. तर मंडळी, बऱ्याच स्त्रियांना या टिप्स माहितीसुद्धा असतील आणि त्या फॉलोसुद्धा करत असतील, पण ज्यांचं नवीन लग्न झालं आहे किंवा ज्या न्यूली मॅरिड आहेत किंवा ज्यांना किचनमधलं जास्त माहिती नाही आहे, तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ नक्की उपयुक्त ठरेल. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, या टिप्स तुम्हाला आवडल्या असतील, तर माझ्या व्हिडिओला नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. आणि असेच व्हिडिओ मी तुमच्यासाठी नेहमी घेऊन येत राहील. तोपर्यंत नेहमी हसत राहा. धन्यवाद.